जय जिजाऊ, जय शिवराय। मी युवा शिवशाहीर अरविंद प्रकाशराव घोगरे आपल्या सर्वांच्या लाडक्या क्रांती महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक असे स्वागत करतो। या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। खरं तर आजचा जो विषय आहे तो खूप वेदनादायक आणि मनाला दुःख देणारा विषय। प्रथमतः कला क्षेत्रातील बादशाह नितीन चंद्रकांत देसाई, प्रथमतः क्रांती महाराष्ट्र यूट्यूब चॅनलकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। आमच्या या महाराष्ट्राच्या मातीला कला क्षेत्रामध्ये अत्यंत उच्च दर्जाचं नेण्याचं काम, जागतिक कीर्तीचं, कला क्षेत्राला जागतिक कीर्तीवर नेण्याचं काम मराठमोळ्या उमद्या तरुणांनी याच रत्नागिरीच्या मातीतून भव्य दिव्य स्वप्न पाहिली आणि पूर्ण हयात 40 वर्ष कला क्षेत्रावर नितांत प्रेम करणारा माणूस, सर्वसामान्य गरीब कुटुंबातील ग्रामीण खेड्यातून गेलेला हा कलाकार मुंबई, स्वप्नाची नगरी मुंबई या ठिकाणी जातो आणि आपले स्वप्न त्या ठिकाणी साकार करतो। खरं तर एनडी स्टुडिओच्या माध्यमातून कर्जत या ठिकाणी रायगडाच्या पवित्र मातीमध्ये मराठमोळा आमचा तरुण छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला दगदगता इतिहास, तीच ऊर्जा घेऊन कर्जत या ठिकाणी 58 एकरवर आपली स्वतःचा एनडी नावाने स्टुडिओ उभा करतो आणि आपण पाहिलेले स्वप्न सत्य उतरण्याचं काम आमचा मराठमोळा तरुण करतो। मराठी मातीचा अस्मिता, मराठी भाषेचा अभिमान महाराष्ट्राच्या पलीकड नव्हे साता समुद्राच्या पार पलीकड जाऊन मराठी मुळ्या तरुणांनी आपलं अस्तित्व तयार केलं। नुसतं अस्तित्व तयार नाही केलं तर प्रत्यक्षात उतरलं असे नितीन चंद्रकांत देसाई अवघ्या महाराष्ट्राला ते आपल्याला माहीत आहे। पण माणसावर वाईट वेळ कधी येईल, वेळ कधी कोणावर कशी येते ही सांगता येत नाही, पण वेळ का आणल्या जाती हा देखील प्रश्न या माध्यमातून आम्ही उपस्थित करत आहोत। नितीन चंद्रकांत देसाई यांनी 58 एकरवर स्टुडिओ उभा केला आणि केल्याच्या नंतर तो स्टुडिओ काहीकांच्या डोळ्यामध्ये तो खुपू लागला। कारण माणसं काम करत असतात बेधुंदपणे, पण अप्रत्यक्ष त्यांना संपवण्याचं कटकारस्थान काही मंडळी या देशामध्ये करत असतात ही सगळ्यात मोठी इथल्या महाराष्ट्राची नव्हे इथल्या भारत देशाची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। नितीन चंद्रकांत देसाई यांनी प्रचंड मेहनतीनं काम केलं आणि मराठमोळ्या तरुणांनी अवघा जगभर आपलं अस्तित्व तयार केलं आणि याच नितीन चंद्रकांत देसाईला ज्या स्टुडिओमध्ये आपली स्वप्न पाहिली, स्वप्न उभी साकार केली, त्या स्टुडिओमध्ये स्वतःच्या गळ्याला गळफास घेऊन आत्महत्या करण्याची वेळ या माणसावर काय येते? सोशल मीडियावर तुम्ही बघत असाल, गेली 2 दिवसापासून प्रत्येक मीडियाने आपण आपलं मत व्यक्त केलं की नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केली। आमचा प्रश्न उलट आहे। आमचा मराठमोळा तरुण जोपर्यंत आपल्या खिशामध्ये 1 रुपया नव्हता, स्वप्न घेऊन जगत होता, फिरत होता, तेव्हा या माणसाने कधी आत्महत्या नाही केली आणि पूर्ण स्वप्न साकार झाले त्यानंतर हा माणूस आत्महत्या कशी करू शकतो हा देखील प्रश्न आमच्या या माध्यमातून आम्ही व्यक्त करत आहोत। जो माणसामध्ये प्रचंड ऊर्जा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचणारा माणूस, मराठी माणसाला मराठी माणसाने कसं उभं करायचं, प्रत्येकाला घेऊन चालणारा माणूस आत्महत्या का करतो, वेळ कोणी आणल्या जाते हा देखील आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करणार आहोत। एन डी स्टुडिओची स्थापना झाली आणि स्थापना झाल्यानंतर अनेक चित्रपटाचे शूटिंग, त्यामध्ये तुम्ही बाजीराव मस्तानी असेल, अनेक चित्रपटाचे शूटिंग त्या ठिकाणी झाली, लगान असेल, अनेक चित्रपटाचे शूटिंग नितीन चंद्रकांत देसाई यांच्या स्टुडिओमध्ये झाली। पण चांगली माणसं काम करत असताना आपल्या विरोधात कोणीतरी षडयंत्र तयार करत असतं आणि आपल्याला संपवण्याचा देखील काम या ठिकाणी केलं जातं। तसंच नितीन चंद्रकांत देसाईसोबत झालं आणि इथल्या बॉलिवूडच्या काही दलाल मंडळींनी त्यांच्या विरोधात कटकारस्थानं करून त्यांच्या एनडी स्टुडिओवर बहिष्कार टाकला आणि बहिष्कार टाकल्यामुळे तिथं ह्या 2-3 वर्षामध्ये एकही चित्रपटाची शूटिंग झाली नाही। आणि निश्चितच मराठी माणूस ज्यावेळी स्वप्न उभा करतो त्याला पैशांची अत्यंत अडचणीत असते, तो गृहकर्ज काढून वेगवेगळ्या ठिकाणची कर्ज काढून तो आपलं स्वप्न पूर्ण करत असतो। कारण त्याला पैसे काढायचे का असतात की त्याला माहीत आहे आपण ही पैसे फेडू शकतो, पण कुठेतरी आमच्या विरोधात कटकारस्थाने करण्याचं काम नितीन देसाईंच्या विरोधात कटकारस्थाने केले आणि नितीन देसाईसारखा माणूस या महाराष्ट्राने गमवला। खऱ्या अर्थाने कला कशी जिवंत करायची आणि हुबेहूब कला सादर करून प्रत्येक मराठी माणसाचं मन जिंकून घेण्याचं काम नितीन चंद्रकांत देसाईंनी केलं, पण दुर्दैवाच या माणसावर स्वतःचा फास घेण्याची वेळ इथल्या व्यवस्थेने आणली। नितीन देसाई यांची आत्महत्या नव्हे तर नितीन देसाई यांचा बॉलिवूडने केलेली ही एक खरोखर हत्या आहे।
ही गोष्ट नितीन चंद्रकांत देसाई सोबत नाही झाली, रांची मधून आलेला, झारखंड मधून आलेला एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा जो सुशांत सिंग राजपूत यांच्यावर देखील हीच वेळ आली. अध्यात्मातील थोर योगगुरु भय्यू महाराज देशमुख यांनी देखील आत्महत्या केली. मला प्रश्न पडतो, चांगली माणसं आत्महत्या का करतात? जे जगाला उपदेश करतात ते स्वतः आत्महत्या का करतात? याच्या पाठीमागचं कुठलं तरी कारण असलं पाहिजे. कारण माणसं जेव्हा जेव्हा प्रगती करतात त्यांच्या विरुद्धात मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या एक षडयंत्र तयार करणारी टोळी उभा राहत असते. म्हणून माणूस नेहमी मोठमोठ्याने स्वप्न बघतो, स्वप्न सत्यात उतरत असतो, त्यालाही बाकी समाजाचं काही देणं घेणं नसतं. पण जेव्हा माणूस मोठा होत असतो, तसंच नितीन चंद्रकांत देसाईसोबत झालं. गावखेड्यातील मुलगा आला, मुंबईसारख्या ठिकाणी आला, स्वतःचा स्टुडिओ उभा केला आणि आम्ही गेली 50-50, 60-60 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतो, आम्ही स्वतःचा अस्तित्व उभा करू शकलो नाही. म्हणून काही दुर्भाग्य मंडळी, नकारात्मक ऊर्जा घेणारी मंडळी चांगल्या माणसाला संपवण्याचं काम याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये केलं जातं. ही सगळ्यात मोठं हृदयाला दुःख देणारी, मनाला तीव्र दुःख देणारी भावना, ज्या मराठी माणसाचं जीवन, महाराष्ट्राला 4 पुरस्कार, ज्यांनी राष्ट्रीय लेवलचे, नितीन चंद्रकांत देसाईंनी 4 पुरस्कार राष्ट्रीय लेवलचे प्राप्त केले, तो माणूस आत्महत्या करू शकत नाही. मित्रांनो, ही खऱ्या अर्थाने बॉलिवूडने केलेली कट कारस्थान करून केलेली हत्या आहे. म्हणून आम्हाला आमचा कवी देखील म्हणतो, शीख बाबा शीख, कुणब्याच्या पोरा आता लढायला शीख, घेतलेली कर्ज आता बुडवायला शीख. खरं तर नितीन चंद्रकांत देसाईंनी घेतलेला निर्णय अत्यंत क्रूर आहे आणि नियती, त्यांचा नियतीसुद्धा या लोकांना कधी माफ करणार नाही. एक गरीब खेड्यातील मुलाला तुम्ही आत्महत्येस प्रवृत्त केलं, कुठले कुठे जा, मनाला कधी शांती मिळणार नाही. एक गरीब सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आपले स्वप्न पूर्ण करतो आणि मराठी चित्रपटामध्ये ज्या माणसाने राजा शिव छत्रपती जी मालिका गेली 6-7 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा हुबेहूब देखावा तयार करून, छत्रपती शिवाजी महाराजांचे 365 किल्ले जसे आहेत तसे उभा करून एनडी स्टुडिओमध्ये प्रेक्षकांना दाखवले आणि तमाम महाराष्ट्राच्या मनावर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण परत एकदा उमटवला, हेच नितीन चंद्रकांत देसाईंनी आत्महत्या केली हे आमच्या मनाला अत्यंत दुःख देणारी वार्ता ऐकून आमचं मन निश्चितपणे दुःखदायी झालेलं आहे. या माध्यमातून एवढंच बोलतो, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.